बड़ी खबर सामने आ रही है, आंदोलन के बाद अल्टीमेटम के बाद अब्दुल सत्तार ने माफी मांग ली है। जी हां, अब्दुल सत्तार ने अपना बयान, अपना वक्तव्य वापस ले लिया है। सुप्रिया सुले के खिलाफ आपत्तिजनक टिप्पणी के बाद पूरे महाराष्ट्र भर में एनसीपी के कार्यकर्ता सड़कों पर थे, आंदोलन की जा रही थी, इस्तीफा देने की मांग की जा रही थी, माफी मांगने की मांग की जा रही थी। अब्दुल सत्तार लेकिन अपने बयान पर अड़े हुए थे, लेकिन माहौल काफी ज्यादा बिगड़ते हुए नजर आ रहा था, जिसके बाद अब्दुल सत्तार ने माफी मांगी है। सुनिए जरा। तरी महिला भगिनीला वाटत असेल की मी जे बोललो त्यांचे मन दुखले तर मी जरूर खेद व्यक्त करेल, परंतु मी असं काही बोललो नाही। मी जे बोललो ते फक्त खोक्याच्या बद्दल बोललो, ज्यांच्या डोक्यामध्ये परिणाम आहे आताही बोलू लागलो, पण त्याचा अर्थ काही वेगळा कोणतरी महिलांच्या बद्दल करू लागले। महिलांच्या बद्दल एक शब्दही मी बोललो नाही, याच्या पुढेही बोलणार नाही। आमचे मुख्यमंत्री असल, उपमुख्यमंत्री असल, सर्व सन्माननीय आमदार महिलांचा सन्मान करतात आणि मीही महिलांचा सन्मान करणारा एक कार्यकर्ता आहे। सत्तार साहेब, पण नाव घेऊन तुम्ही मी काय बोलू लागलो तुम्हाला, आताही बोलू लागलो, तुम्ही उचकवण्याचं काम करू नका, त्याचा विपरीत करू नका, काही आमच्यामध्ये भांडण लावू नका, ऐका ना, आमच्यामध्ये भांडण लावू नका। मी जे बोललो आता ही बोलू लागलो का मी कोणत्याही महिला भगिनीच्या बद्दल बोललो नाही, आणि जे पुरुष मंडळी किंवा याला तेल टाकण्याचं काम करू लागले, मी कोणत्याही महिलेचे मन दुखले असेल तर त्यांच्याबद्दल, महिला भगिनींच्या बद्दल मी खेद व्यक्त करतोय, परंतु स्पेशल आम्हाला कोणीतरी डोचण्याचा प्रयत्न करत असेल, आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असेल, आमच्याबद्दल कोणीतरी खोके नावाचा एक आरोप लावत असेल, तर त्यांच्याबद्दल मी जे बोललो ते आमच्याकडची ग्रामीण भाषा आहे, ती काही भाषा अशी काही तिकडची नाही, शहरी भाषेची। आताही आमच्या ग्रामीण भागामध्ये तुम्ही फिरा, तुम्ही बोला, कशा पद्धतीने लोक बोलतात, पण महिलांच्या बद्दल मी एक शब्दही बोललो नाही। आणि तुमच्या बंगल्याचा काचा फोडला, कोणी काचा फोडलं काय, कोणी दगड मारलं काय, याला काही आपल्याला, मला काही त्याची भीती वाटत नाही। मी आताही बोलू लागलो का महिला भगिनीच्या बद्दल मी पूर्ण आदर करणारा कार्यकर्ता आहे, कोणाच्या बद्दलही मी अशा भावना दुखवणारे शब्द बोललो नाही। आणि त्यांना बाकीच्या महिला ज्या असतील महाराष्ट्रातल्या किंवा देशामधल्या, त्यांच्याबद्दल कुठेही त्यांचे मन दुखले असेल तर मी सॉरी।